धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये या आणि अशा अनेक मागण्यांसाठी पुण्यात आज आदिवासी समाजाने भव्य मोर्चा काढलाय शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये या आणि अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार पांडुरंग बरोरा वैभव पिचड हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या मोर्चात कोणताही पक्ष म्हणून या ठिकाणी आलेला नाही तर आदिवासींना दिलेल्या ज्या सवलती आहेत त्याच्यावर हिरावून घेण्याच्या काही भूमिका काही घटक करत आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आजचा या ठिकाणी मोर्चा आहे आज आपण बघितलं की धनगर त्या ठिकाणी आरक्षण आदिवासींचं आहेत परंतु आमची या ठिकाणी मागणी आहे धनगराला आरक्षण द्या परंतु आमच्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता आदिवासींमध्ये समाविष्ट न करता त्या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आदिवासी संशोधन समिती काम करते आदिवासी संशोधन समितीवरती जो काय हल्ला झालेला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ पहिला आमचा या ठिकाणी मोर्चा आहे त्याचबरोबरने या ठिकाणी आदिवासींच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एका प्रकारे या ठिकाणी शिष्यवृत्ती नाकारली गेली लहान मुलांच्या शिक्षणाकरता या ठिकाणी लहान वर्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत कमी कमीपटा शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत शिक्षण बंद करण्यात आलेलं आहे वसतीगृहांमध्ये डीबीटी योजना लागू करण्यात आलेली आहे या डी बी टीमुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे याच्या निषेधार्थ आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आमची आरक्षणाची भूमिका की आदिवासी समाजामध्ये इतर कुठल्याही बाबतीमध्ये इतरांना आरक्षण देऊ नये आदिवासींमध्ये ज्या काही जमाती आहेत त्या जमातींमधलं आरक्षण तसंच राहावं त्याला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दुसऱ्या समाजांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची प्रामुख्याने मागणी आहे